सह्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव आणि जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जबाबदार पर्यटन कार्यशाळा व अष्टविनायक नकाशा अनावरण समारंभ लेण्याद्री गोळेगाव या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली आणि शुभ हस्ते संपन्न झालाय। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, जुन्नर पंचायत समितीचे सभापती वैभव तांबे उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर, जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, जुन्नर वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, श्री लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, सचिव जितेंद्र बिडवई, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश म्हस्करे, देवस्थान ट्रस्टचे खजिनदार काशीनाथ लोखंडे, ट्रस्टचे विश्वस्त शंकर ताम्हाणे, मच्छिंद्रा शेटे, जयवंत डोके, प्रभाकर गडदे, भगवान हांडे, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हाडवळे, उपाध्यक्ष राधाकृष्ण गायकवाड, खजिनदार शिरीष भोर, संस्थेचे विश्वस्त संदीप वाघोले, जितेंद्र देशमुख, लेण्याद्री महिला पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सुचित्रा कोकणे, शोभा माळी, नंदा मंडलिक, सारिका कोकणे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पर्यटन कार्यशाळेत कापडी पिशव्यांचं वाटप लेण्याद्री परिसरातील छोट्या दुकानदारांना करण्यात आले आणि या माध्यमातून लेण्याद्री परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेतलाय। तसेच जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळांसाठी पर्यटन संचालनालयाच्या गाईड प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षित करण्यात आलेल्या गाईडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, जुन्नरचे वन अधिकारी अजित शिंदे, जुन्नर आंबेगावचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर यांनी उपस्थितांना जबाबदार पर्यटनाबद्दल मार्गदर्शन केलंय। जुन्नर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सर्व घटकांची एकत्रित बैठक तहसीलदार कार्यालय जुन्नर या ठिकाणी नियमित आयोजित केली जाईल आणि या माध्यमातून सर्व पर्यटन घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन जुन्नर आंबेगावचे प्रांताधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिले। या कार्यशाळेच्या माध्यमातून जुन्नर पर्यटन जबाबदार पर्यटन चळवळीला अधिक हातभार लागणार असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा पर्यटनातील जागरूक तालुका असल्याचं मत पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर यांनी व्यक्त केलंय। या जुन्नर जबाबदार पर्यटन कार्यशाळेला प्रामुख्याने देवस्थानचे सेवक वर्ग, परिसरातील हॉटेल, इतर व्यावसायिक, हारफुलवाले, महिला बचत गट, डोली व्यावसायिक, पर्यटन संचालनालयाचे नुकतेच प्रशिक्षित घेतलेले गाईड आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यातील या पहिल्या पर्यटन तालुक्यात जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून पर्यटन विकासाचे वातावरण तयार करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम घेण्यात येत असतात। पर्यटनातून रोजगाराच्या संधीच्या शोधात असणाऱ्या जुन्नरकरांनी या जबाबदार पर्यटन चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन या निमित्तानं जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश म्हस्करे यांनी केलंय। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी संदीपजी वाघोले यांनी केले तर आभार प्रदर्शन लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त शंकर ताम्हाणे यांनी केले। 21 जानेवारी 2018 साली आपला तालुका देशातील पहिला तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला, याच्याबद्दल शासनाचे आभार। पर्यटन घोषित झाल्यामुळे आपल्या तालुक्याला एक नवी ओळख मिळाली। आपल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की आपल्या जुन्नर तालुक्याला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास लावलेला आहे। जुन्नर 2000 काळापासून आपली जुन्नर ही तालुका आहे तो एक व्यापारी बाजारपेठ म्हणून उदयास आलेला होता। मध्ययुगीन काळापर्यंत बाजारपेठ म्हणून आपण ओळखले जात होतो। त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला, तिथपासून आपल्याला एक नवी ओळख आणि नवी ऊर्जा मिळाली, त्यामुळे तालुका आपला आणखी एक नावलौकिक मिळाला। तर 16व्या शतकापासून तर आता आपल्याला जुन्नर तालुक्याला शिवजन्मभूमी म्हणून आपण ओळखले जातो। आणि आपण जर कुठे बाहेर गेलो तर आपण कुठून आला तर जुन्नर म्हणलं तर त्यांच्या तोंडातून शिवजन्मभूमी निघते, म्हणजे याचा आपल्याला खूप मोठा अभिमान आहे। असो तर आपल्या जुन्नर तालुक्याची ओळख अशी सांगता येईल की भारताचा नकाशा जर आपण बघितला तर एका उत्तरेला जसं काश्मीर आहे तसं पुणे जिल्ह्याच्या नकाशात आपण बघितलं तर उत्तरेला हा जुन्नर तालुका आहे। जसं भारताचा काश्मीर असेल तसं पुणे जिल्ह्याचा काश्मीर आपल्या जुन्नर तालुक्याला म्हणता येईल। ही एक नावाजलेली बाब आहे आपल्यासाठी। तर माझ्या प्रमाणे
प्रामुख्याने मागण्या अशा होत्या आमदार साहेब व सुप्रिया मॅडम यांच्याकडे, तर आपण 19व्या शतकात पाश्चिमात्य संस्कृती पाश्चिमात्य देशांमध्ये खाद्य संस्कृती व खाद्य पर्यटन याच्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढ झाली तशी आपल्या देशात झालेली नाही। कारण सांगायचं एक उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिका व पाश्चिमात्य देशातून आपल्या दारापर्यंत पिझ्झा येतो, पण आपली जुन्नरची खाद्य संस्कृती तालुक्याबाहेर जाऊ शकती नाही, मोजके 2-3 तालुक्यांपर्यंत जाता येते। त्याच्यामध्ये जर आपल्या जुन्नर खाद्य संस्कृतीत जर बघितलं तर इथली मासवाडी तालुक्यांपर्यंत चांगला जातो, म्हणजे इथून आपण पर्यटनाच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचा विकास करू शकतो। तर हा जो विकास करायचा असेल तर थोडीशी आमदार साहेब आणि सुप्रिया मॅडम तुम्ही जरा याच्यात लक्ष घालून, तर तुम्ही जसं आपल्या हापूस आंब्याला मानांकन मिळवून दिलं तुम्ही, तसंच खाद्य संस्कृतीमध्ये तर मासवाडीला काही मानांकन मिळालं शासनाच्या वतीने, तर खूप चांगला आपल्यासाठी हा आनंदाची गोष्ट राहील। तुम्ही नक्की याचा प्रयत्न करा, तुम्हाला सर्व आमच्या त्या देवस्थानची राहील ग्रामस्थांची सर्वांची साथ लाभेलच। इथे देवस्थानचा टायमिंग सकाळी 7 ते 6:30 वाजेपर्यंत रात्रीचा असतो, यातून काय होतं पर्यटक भरपूर येतात पण त्यांना दर्शन घेता येत नाही, याच्यातून देवस्थानचाही लॉस होतो, देवस्थानचं लॉजिंग नंतर इतर व्यवसायांवर पण खूप मोठा परिणाम होतो। तर माझी जंगले साहेब इथे नाही आहेत, पण ते तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो, ते अत्यंत कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय कडक शिस्तीचे पालन करणारे अधिकारी आहेतच, त्यांनी अधिकारी आहेतच, त्यांचा इथल्या देवस्थानच्या एक भीतीयुक्त आदर तर आम्ही सर्वजण करतोच। तर त्यांच्याकडे अशी मागणी होती की तुम्ही जो लेण्याद्रीचा मंदिर दर्शनाचा जो टाइम आहे तुम्ही 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात यावा, जेणेकरून इथल्या पर्यटनाला व अर्थकर्माला चालना मिळेल। आणि अजून एक मागणी अशी होती की आता वन विभागाच्या अधिकारी शिंदे साहेब आले, त्यांच्याकडे अशी मागणी होती उन्हाळ्याच्या काळामध्ये ह्या डोंगराला भरपूर प्रमाणात वणवी लागतात, याच्यातून सरपटणारे जीव पूर्ण एक बायोडायव्हर्सिटीच नष्ट होते, त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात तुम्ही, ही आपली ही बेसिक मागणी आहे। वणवी लागले तर पूर्ण जनजीवनच नष्ट होतं, सरपटणारे प्राणी बारीक बारीक पक्षी त्यांची अन्न साखळीच तुटते जवळजवळ, ही आमच्या बेसिक मागणी होत्या। एवढं म्हणून मी थांबतो, आयोजकांनी मला बोलले की महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचते, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून ज्यावेळेस आपण स्वतःला म्हणून घेतो त्यावेळेस ते पर्यटनाचं हे जुन्नर पर्यटनाचं मॉडेल लोकांपर्यंत पोहोचते। तर मॉडेल म्हटलं किंवा आपण आता सध्या आयपीएलचा सीझन चाललाय, त्यामध्ये टीम असते बरोबर, त्या टीममध्ये प्रत्येक प्लेयर काम होतात, तसंच त्या जुन्नरच्या पर्यटनाच्या मॉडेलमध्ये कामामध्ये आपण सर्व टीम मेंबर आहोत। सगळ्यात गोष्टी आपण शासन भेटलं तर शासन काय करेल हे आपले आमदार आपण सांगितलं, आपल्याकडे रस्त होत आहे, आपल्याकडे विविध योजना येत आहेत, त्या भविष्यात येऊ पाहतील, हे सर्व शासनाचं काम त्या ठिकाणी चालू आहे। त्याच्या खाली म्हणजे तर प्रशासन आहे, आरोप चांगलं वाटतं की आपल्या तालुक्याला जे काही प्रशासकीय अधिकारी लाभलेले आहेत ते अतिशय चांगले सरकारापर्यंत एनर्जीचे आणि मदतीचे दृष्टिकोन ठेवणारे आहेत, बीडो सर असतील, तहसीलदार साहेब असतील, जिल्ह्यात साहेब हॉटेल विभाग असेल, गुरुकुल सर आहे, सर्वच मंडळी आपल्याला खास करून पर्यटनासाठी खूपच चांगला आणि सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी आपल्या निधी देत असतात, प्रोत्साहन देत असतात। त्याच्यानंतर जर आपण आलो तर आपल्याकडे आपण पर्यटनात काम करणारे व्यवस्था ट्रस्ट असतील, सामाजिक संस्था असतील, त्यांचे काम आपापल्या ठिकाणी छान प्रकारे सुरू आहे, एकमेकांच्या चांगलं काम करतात, जे नव्याने आपण ज्यांना आता गाईड दिले गाईड प्रशिक्षणाच्या आयकार दिले या सेनाच्या मातीमध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं, या गाईडचा अवतारी खरं तर आता महत्वाच्या खरं तर आपण सगळे या जुन्नर पर्यटनाचे दूत आहोत, ब्रँड अम्बॅसिडर आहोत, पण डायरेक्ट थेट संपर्क येणार आहे तर तू गाईडचा येणार आहे। आता जसं वागवले सरांनी आपल्या एकेकाला सांगितले की तुम्ही समोर येऊन बोला आणि आपण सगळे एकमेकांना बघायला लागतो, हेच नेमकं
आपल्याला खरंतर बदलावं लागेल. आपण त्या प्रोएक्टिव्हली त्या कॉन्फिडेंटली आपण जुन्नरला मांडू तितकं जास्त जुन्नर लोकांना कळणार आहे. डोली व्यवसाय मंडळी छान प्रकारे त्यांनी माहिती दिली. आता आम्ही बोलत होतो तो मुद्दा जो तो आम्ही पण मांडला की 7:30 हे बंद होतं पर्यायाने तो मुक्कामीपणी बंद होतो आणि मुक्कामी जेवण असेल राहणं असेल लॉजिंग असेल याला व्यवसाय मिळत. त्यामुळे त्याच्यात त्याची काही टेक्निकल अडचण आहे. जे पुरातन कॉलेजचं जे काही समन्वय आहे ते जर आमदार सर आपल्या माध्यमातून तर मुक्कामी पर्यटन काही ठिकाणी थांबतील आणि व्यवसाय वाढायला मदत होईल. तर 10,000 लोक आले तर तालुक्यात वाटून जाईल. माझ्याकडे आले तेवढे ते घेतील. आपण त्या संख्येचा विचार करूया. होमस्टे त्या ठिकाणी तयार होत आहे जास्त प्रमाणात. कृषी पर्यटन होऊया, हॉटेल होत्या, लॉजिंग बोर्डिंग सुविधा होऊया. खर तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी चांगली पार पाडली. वाटी साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे कव्हरेज केलं. बाकी वेळेस पण ते म्हणाले होते की आम्हाला पर्यटकांशी इंटरॅक्शन करायचं. नक्कीच आपण एकदा तसंही करूया. आपल्याकडे आता वायनरी सुरू होत आहे. त्याच्याही वायनरी म्हणजेच काय अनुभव सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून वेगवेगळे अनुभव आपल्याला मिळतात. या ठिकाणी ज्यावेळेस मी पर्यटक किंवा भाविक येतो मग हॉटेल व्यावसायिक असतील, डोली धारक असतील, गाईड असतील, या प्रत्येकाला बेसिक बेसिक माहिती आपल्या ठिकाणाची असायला पाहिजे. आपल्याकडे आलेल्या माणसाला जर 4 गोष्टी त्याने विचारल्या की अजून काय करू शकतो आम्ही राहायला कुठं जाऊ कुठे या 5-7 गोष्टीची माहिती त्याला आपल्याला आपल्या कामासोबत जास्त असायला पाहिजे. जेणेकरून तुम्ही कोणत्याही तालुक्यातल्या कोणत्याही कोकणामध्ये असा जो मेसेज जी माहिती आपण देऊ त्याने आपल्या तालुक्याचं पर्यटन वाढीस लागणार आहे. जितू भाऊंची तळमळ तीच आहे. आपण सर्व मंडळी त्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. त्यांची विजन आहे की लेण्याद्री देवस्थानचं स्थान हे राज्यामध्ये पहिल्या नंबरमध्ये यावं. त्याच्यासाठी आपलं सर्वांचं साथ त्याच्यासाठी गरजेचे आहे. म्हणूनच तुम्हाला आपल्याला या निमित्ताने विनंती करायची आहे. जास्तीत जास्त घेत नाही की ही जी काही पर्यटन चळवळ आहे याच्यामध्ये आपलाही वाटा तितका महत्वाचा आहे, तितका इतरांचा आहे. त्यामुळे आपण कुठेही त्याच्यामध्ये कमी नाही. गाईड मंडळींसाठी मला एक आवर्जून सांगायचं आहे की आपण ऑनलाईन काही ट्रेनिंग कंडक्ट करूया जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला कव्हर झाल्या नाहीत त्या आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये कव्हर करता येतील. पण गाईड हा एक वेगळा घटक नाही परंतु ह्या पर्यटन चळवळीचा भाग आहे. काम करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संचालकांनी बोलण्याची संधी दिली त्याचा भरपूर धन्यवाद मानतो. वंदन करतो व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर
आणि पर्यटनासाठी आपण खरोखर इथे एकत्रित होतो आहे. विशेषतः लेण्याद्री इथे सर्व स्टॉल चालक आहे आणि माझ्या या परिसरातले सर्व बचत गटाच्या माहिती आहेत. आजची ही जो कार्यक्रम आहे तो पर्यटनामध्ये एक पाऊल पुढे टाकायचं आणि पुढं पर्यटनाला दिशा देत असताना आपण काय करू शकतो याची चर्चेच्यासाठी हा कार्यक्रम. या कार्यक्रमाला मी इकडं भेट देण्यासाठी आलो आहे. नेमकी काय चालली आपलं कार्यक्रम आणि पुढं जात असताना आपलं काय केलं पाहिजे ते चर्चेत सहभागी होण्यासाठी प्रांतांनी आपले सभापती आणि कृषी आपले माझ्यावर वाटले. आता अनेकांच्या संकल्पना वेगळ्या आहेत. आपली चर्चा वारंवार झाली आपलं काय करायचं हे पण असेल तर आपण थोडी चर्चा केली. रामसाहेब आणि कर्मलकर मॅडमचं मी आता बोललोय की आता आपण याच्यातून पुढं प्रगतीकरण करत असतोय. आपलं जलद गतीने पुढं जाईल प्रत्येकाच्या संकल्पना चांगल्या आहेत. आपण जर अनेक वेळा चर्चा केली आज त्या ऋषभ ना ऋषभने पण सांगितलं की आपण हे करून ते केलं पाहिजे. आमदार व्यक्तीने आमच्या टायमिंग वाढवा पाचवडीला मानांकन द्या असू शकतं का प्रत्येकाच्या संकल्पना त्यांच्या चर्चा पण आपल्या अनेक वेळा झालेल्या. आपण आज एक चांगलं पुढचं पाऊल टाकलं की आपल्या टुरिझम बँकचं आपण अनावरण केलं. त्याचा एक क्यू आर कोड पण डेव्हलप केलेला आहे. तो क्यू आर कोड मी चेक करत होतो तो क्यू आर कोडमध्ये पण चालू झाले त्याच्यामध्ये अजून डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्या क्यू आर कोडमध्ये पण अजून काय काय करायचं ते आपण चर्चा आणखी करू. पण आता गाईड प्रशिक्षणचं आपण जे आयडेंटिटी कार्ड आपण जे वाटलेलं आहे किंवा गाईडने नेमकी पुढं कसं काम करायचं त्याला पर्यटकांनी कसं कॉन्टॅक्ट करायचं किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला आजची जी मीटिंग आहे रामसाहेब आणि कर्मलकर मॅडम जे तुम्हाला सांगतील की आजच्या मीटिंगमध्ये आपल्याला काय काय मुद्दे आपण चर्चा केले आहे ह्या मुद्दे चर्चा केल्यानंतर कोणी कोणी काय काय करायचं या संस्थेने काय करायचे देवस्थांनी काय करायचे प्रांतसाहेबांनी काय करायचंय कर्मकर मॅडमनी काय करायचंय आमदार म्हणून मी काय करायचंय हे पर्यंत मुद्दे म्हणजे ऑन पेपर घ्या. आपण प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला टुरिझमच्या मीटिंग घेत आहोत एव्हरी मंथ आणि त्या तारखेला या महिन्याबरोबरची मागच्या मीटिंगमध्ये जे जे त्या मीटिंगमध्ये संस्थेने काय केलं आमदारांनी काय काय केलं तशी परत एक रिव्ह्यू मीटिंग घेतली आणि ते जे आपण करणार आहे ते तुम्ही सगळेजण करून चर्चा आणखी ठेवा की आपल्याला काय काय गोष्टी आपल्याला काय काय गोष्टी येऊन त्याचा प्लॅन करून टाकतो. तर दोन तीन गोष्टी आपल्या साधन असे लागतात की गाईड ट्रेन केले प्रशिक्षणाचे आयडेंटिटी कार्ड केले त्या गाईडला आता समजा एखादा पर्यटक आला आणि मला ते गाईडला आपण मागणी करण्यासाठी कुठं पाठवा मॅडम म्हणजे आता काही लिस्ट आहे ते लिस्ट आपण ज्या ज्या नावांचं पर्यटन करायचं ते देऊ शकतो. पण तो सुद्धा गेली दिला चौकशी केली त्याच्याकडे जर लिस्ट नाही तर प्रत्येक 3 जणांना काय फोन करणार तर ते 4 जण म्हणतात मला जमत नाही मी आज इकडे दुसरा म्हणतो. म्हणून ते वन स्टॉप शॉप पाहिजे ज्याच्यामध्ये आजच्या दिवशी कोण कोण अवेलेबल आहे आणि विशेषतः या या गाईडची शिवनेरीची खासियत आहे त्याचं प्रेफरन्स आहे किंवा या गाईडची नाणी काढण्याची खासियत आहे या गाईडची समजा प्रो पट्ट्याची तिकडची खासियत आहे असे त्याचं ठरलं गेलं पाहिजे आणि म्हणून ते जेव्हा ठरेल त्याच्यातून आपण ते कसं जाहीर करायचं काय करायचं तुमच्या मीटिंगमध्ये आज या गाईड शॉप उदाहरण देते की हे ठरवलं पाहिजे. दुसऱ्या गोष्टी आपण मॅप जे डेव्हलप करणार आहे किंवा क्युअर कोड जे डेव्हलप होणार आहे त्याला जुन्नर टुरिझमच्या वेबसाईटचं पण अटॅचमेंट झालं पाहिजे. आता मी ते क्यू आर कोड ओपन केल्यानंतर मला तिकडचं लोकेशन दाखवतो तसंच गोदावला गेल्यावर तिकडचं लोकेशन दाखवतो त्याच्यामुळे मी येणार का तिथं आहे पण त्याच्यामध्ये ते क्यू आर कोडमध्ये करंट लोकेशन बरोबर शेजारच्या हॉटेल्स पण अटॅच झाले पाहिजे. आता हे डेव्हलप नाही स्टार्ट केलं तर सांगतो हे डेव्हलप नाही आहे क्यू आर कोड आपल्या व्यक्ती कुठे डेव्हलप केलं म्हणजे अजून काय काय वाढत नाही महिन्याभरात क्यू आर कोडमध्ये तुम्ही काय काय अजून वाढवत नाही ते पण आमच्या व्यक्तीमध्ये पाहून आपण पुढचं पाहू शकतो. शासन म्हणून पर्यटनाच्या बाबतीत जुन्नर तालुक्यामध्ये विकसित करण्यासाठी आता तो सरकार सकारात्मक आहे. गेल्या 8-15 दिवशी फेबर दिवसापूर्वी फेबर सफारी वापरून अनेक पक्षाच्या लोकांनी आमच्या तालुक्यात व्हायला पाहिजे ही मागणी केली. प्रत्येकाची मागणीची पद्धत वेगळी असते
कशी का आपल्या तालुक्यात भाविक या पत्रावर मात्र प्रत्येक त्याच्यामुळे शासन सकारात्मक आहे. निवड कंपनी करण्यासाठी त्यांनी अनुकूल आपण त्या दृष्टिकोनातून पाहुणे टाकायला सुरुवात केली. 5 जागेची पाहणी केली. कमिटीने पाहिलं. कमिटीचा अहवाल सबमिट करणार आहे. पण तत्पूर्वी या निवड कंपनीवर त्यांनी जिथे सुद्धा आपल्या कपारी करून ज्या ज्या लोकांनी काम केले त्याचे चलते टाईप पुढचे आदेश देणार ते पुन्हा एकदा ती जागा पाहणी करून कमिटीचा अहवाल तयार करून स्पेसिफिक जागा निवडायची आणि त्या जागेवर पीपीएल तयार करण्यासाठी पैसे लागणारे पातळीवरती उभार आहे. ही मंत्रालय पातळीवर लवकरात लवकर उभारी त्यासाठी मी तर प्रयत्नशील आहेतच. जेव्हा जेव्हा मी आयसी पदा आदित्य ठाकरेची माहिती घेतल्यानंतर भेट भेट झाली तेव्हा ते माझ्याकडं ते कसा विचार कुठपर्यंत आले काय प्रगती झाली व्हिजिट झाल्या का कमिटीचा रिपोर्ट तयार झाला का अशा प्रकारे सगळेजण आता पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहिजे मध्ये आहे. डीजीएमसाठी पैसे उपलब्ध करून दिले त्याच्यासाठी पण आपल्याला शासन चांगली मदत तर करणारच आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण एक चांगलं पाऊल पुढे टाकतोय. हे पुढचं पाऊल टाकत असताना आपल्या तालुक्यात जे 2 पाऊलचा काम करताय ते तुमच्या संस्थेमधून यश मंत्र्यांना मी त्या कमिटीमध्ये घेतलं आहे. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज 24 तास लेण्याद्री. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.